नमस्कार, रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। एकदम कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीची अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून एकदम कोरडी करून घेतलेली आहे भेंडी। इथे भेंडी अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। कांदा घेतलाय कट करून, लसूण वाटून घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात कट करून, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, फोडणीसाठी तेल, चवीपुरतं मीठ आणि जिरे मोहरी। तर फोडणी देऊयात आपण। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल तापल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकून घेऊयात। कांदा टाकून घ्यायचा आहे। वाटलेला लसूण टाकून घेऊयात। व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं आहे। कट केलेली मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची। तुम्ही मिरचीचा ठेचा पण करून टाकू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर। इथे मी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते। थोडीशी कोथिंबीर टाकूयात वरतून। इथे मी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे। व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपण कट केलेली भेंडी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे ही भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये करत आहे। लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केल्याने भाज्यांना खूप छान चव येते। थोडंसं वरतून मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ टाकल्याच्या नंतर। इथे पाहू शकता अगदी कोरडी अशी भाजी झालेली आहे। चिकट अजिबात झालेली नाही भाजी। बऱ्याच मुलांना ही भाजी आवडते आणि आपण ही भाजी डब्यासाठी पण देऊ शकतो। इथे पाहू शकता अजिबात चिकट झालेली, चिकटपणा आलेला नाही आहे भाजीला। छानपैकी शिजली देखील आहे भाजी। तर अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।